सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची विशेष सभा सिंधुदुर्ग नगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवनामध्ये पार पडली. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. या सभेच्या सुरुवातीला पत्रकारांच्या पाल्यांचा सन्मान करण्यात आला. दहावी बारावी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक, गणेश अठे, अभिमन्यू लोंढे, शेखर सामंत, संतोष सावंत, नंदकिशोर महाजन, संतोष वायंगणकर, पत्रकार संघाच्या सचिव देवयानी वरसकर, उपाध्यक्ष बाळ खडपकर यांसह सर्व पदाधिकारी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सचिव देवयानी वरसकर यांनी केलं, सूत्रसंचालन महेश सरनाईक यांनी केलं, तर आभार बाळ खडपकर यांनी मानले. अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी मागील 2 वर्षांच्या कालावधीत केलेल्या कामाचा आढावा घेतला. तसं बघितलं तर जिल्हा पत्रकार संघाच्या मार्फत आपण अनेक उपक्रम राबवत असतो. त्यातलाच हा एक भाग की आजचा हा सत्ता सोहळा आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा आयोजित केलेला आहे. जिल्हा पत्रकार संघाच्या या भवनामध्ये जेव्हापासून आपण शिफ्ट झालेलो आहोत असं म्हणूया, तेव्हापासून अनेक चांगले चांगले कार्यक्रम या भवनामध्ये होत आहेत आणि आजचा देखील कार्यक्रम एक त्याचंच एक द्योतक आहे. जिल्हा पत्रकार संघाच्या मार्फत आपण ज्याप्रमाणे मी म्हटलं अनेक उपक्रम आपण राबवत असतो त्याच्यामध्ये गुणवंत पाल्यांचा सत्कार हा एक आहेच, परंतु यापूर्वी देखील आपण आरोग्याच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा इतर आपण स्पोर्ट्स म्हणू तर आपण क्रिकेटच्या स्पर्धा वगैरे घेत असतो आणि एक स्फुरण चढावं, एक ग्रुप यावा या सगळ्याच पत्रकारांमध्ये आणि त्यांच्या पाल्यांमध्ये देखील याच्यासाठी आपण असे उपक्रम वरचेवर घेत असतो. आता देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण 10वी 12वी शिष्यवृत्ती धारकांचा सत्कार करणार आहोत आणि याच्या पुढेही जिल्हा पत्रकार संघामार्फत असेच पत्रकारांच्या अनुकूल आणि उपयोगी असे कार्यक्रम आपण करणार आहोत. आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आपला 6 जानेवारीचा एक कार्यक्रम असतो, पण आत्ता हे पत्रकार भवन सुरू झाल्यापासून आपले 2-4 कार्यक्रम यामधल्या पिरियडमध्ये होत असतात. 20 फेब्रुवारी बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस आणि त्या दिवशी ह्या पत्रकार भवनाचं उद्घाटन झालं, म्हणून आपण तो वर्धापन दिन या अनुषंगाने एक कार्यक्रम करतो. आणि आता या जनरल सभेच्या अनुषंगाने किंवा मध्यंतरीच्या काळात अनेक कार्यक्रम होत असतात. पत्रकार भवन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाला एक वेगळं स्वरूप निर्माण झालं. आम्ही म्हणजे जिल्ह्यातील अनेक भागातले पत्रकार आम्हाला फोन करतात किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं पत्रकार भवन आणि स्मारक कसं आहे आणि हे स्मारक कसं आहे याच्यासाठी बघण्यासाठी अनेक लोक येत असतात नेहमी. म्हणजे मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की हे सर्व सन्माननीय ज्येष्ठ जे आमच्या माजी अध्यक्ष असतील किंवा सर्व ज्येष्ठ लोक आहेत त्यांच्या परिश्रमातून हे भवन उभं झालेलं आहे. आणि नेमकं कर्मधारण समितीने आम्हाला निमित्ताने आम्ही याचं उद्घाटन करू शकलो आणि त्या काळापासून ह्या भवनाच्या प्रगतीसाठी गेली 2 वर्ष आमची संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी मनापासून प्रयत्न करत आहे. वेगवेगळे उपक्रम असू दे, या भवनाच्या माध्यमातून ज्या ज्या अडचणी असतील आणि ज्या काही त्रुटी असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न केलेला आहे. गेल्या सर्वसाधारण सभेला सगळ्या सदस्यांची मागणी होती की या सभागृहामध्ये फक्त 3 एसी होते, आता आम्ही 6 एसी बसवलेले आहेत. म्हणजे आता कोणालाही अडचण येणार नाही अशा पद्धतीने काम झालेलं आहे. या भवनाच्या वरती लाईट बिलाचा एक प्रॉब्लेम होता. अनेक आमच्या कार्यकारिणी समोर एक प्रश्न होता की दर महिन्याला येणारं 16-17 हजार रुपयाचं बिल कसं भरायचं, तर त्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले. जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन, पालकमंत्री सगळ्यांच्या माध्यमातून आता भवनाच्या वरती 1 20 लाखाची स्वतंत्र सोलर सिस्टीम उभी केलेली आहे, जेणेकरून आता या बिलाचा प्रश्न आता येणार नाही. आता तिसरी गोष्ट एक अशी होती की जी खाली आपल्या सर्वांसाठी एक कॅन्टीन त्या काळात समाविष्ट होतं असं
मला आठवतं नाही सर्वांना माहिती होतं, पण मध्यंतरी ज्यावेळी हा स्ट्रक्चर प्लॅन तयार झाला त्यामध्ये यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्या कॅन्टीनची सोयी सुविधा नव्हती आणि त्यासाठी मग आम्ही विशेष प्रयत्न केले. कारण कसं आहे, तळमजल्याला कॅन्टीन सार्वजनिक बांधकाम विभाग मंजूर करत नाही, पण आमच्या पत्रकारांच्या एकजुटीसाठी जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि विशेष बाब म्हणून तळमजल्या जे पार्किंग आहे तिथे आपल्याला कॅन्टीनची व्यवस्था दिली करून आणि त्यासाठी निधी पण मंजूर केला. आता फक्त या दोन गोष्टी पहिल्या झाल्या, आचारसंहितेनंतर त्या निविदा बाहेर पडल्या असल्यामुळे त्या एक 8-10 दिवसात त्याचं पण काम सुरू होईल. म्हणजे एक छान कॅन्टीन आपलं होईल. म्हणजे कोणीही पत्रकार वरती राहायला येतात त्या रूमच्या सूटचे लोक आणि खाली येणारे आपले पत्रकार यांना चहा पाण्याची व्यवस्था आपल्याच या प्रिमायसेसमध्ये होईल. म्हणजे अशा पद्धतीनं आम्ही काम केलेलं आहे. एकनाथराव इथे बसलेले आहेत, त्याशिवाय जेठेसाहेब असतील, अनेक आपले सभासद आहेत, त्यांच्या अशा अडचणी होती की पत्रकार बहुत चालेल की नाही, पण गेल्या वर्षभरात आम्ही त्याचा अभ्यास केला. आज पत्रकार भवन जे काही कस्टमर येत आहेत किंवा सभागृहामध्ये कार्यक्रम होत आहेत त्या अनुषंगाने आपण ते चालवू शकतो, इथपर्यंत आमची कार्यकारिणीची मानसिकता झालेली आहे. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल.